लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचारासाठी आज खास आपल्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे ज्यांचं भाषण आता आपण ऐकलं ते आपले नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊ नवले मंचावर तमाम सर्व मान्यवर अमित जी आहेत तळपाडे साहेब आहेत मच्छिंद तुम्हाला आहेत सतीशजी आहेत सदाशिव साबळे आहेत सर्वच उपस्थित सर्व मान्यवर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे सर्व नेते उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो आजची ही सभा परत एकदा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा संदेश देणारी सभा मला वाटते. मला तो प्रसंग अजूनही आठवतो त्यावेळी याच ठिकाणी 2019 ला सतीशराव अशीच गाडी लावून अगदी साधी साधी आम्ही 4-5 पोरं इथे खाली चौकात उभे होतो. 4:30 वाजताची सभा होती. दुर्दैवाला लावलेल्या लाईट माईकची लाईट गेली आणि बिगर माईकची या ठिकाणी सभा झाली. सर्वजण त्यावेळी एकवटलेले होते आणि आपण या चौकात निर्णय केला की काही हो कोणीही विरोधाता हो असो लोकांनी ह्यावेळी निर्णय घेतलाय 40 वर्षाची सत्ता यावेळी उलथून पडायची आणि इतिहास घडवायचा. तो इतिहास घडला त्याची स्मरण आज मला ही सभा परत एकदा आठवत असताना लक्षात येते आहे. आज परत एकदा तोच माहोल या चौकामध्ये मला दिसतोय. एकदा लोकांनी ठरवलं कि मग तळपाडे साहेब फार काय करण्याची आवश्यकता असत नाही महेशराव फार काय करण्याची आवश्यकता नाही. लोकांचा कानोसा जर आपल्या मतदारसंघामध्ये घेतला तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच शब्द आपल्या लक्षात येतो तो म्हणजे फार झालं अति झालं विरोधात कोणी असो यावेळी आमचं मत हे मशाल चिन्हाला असेल याच्याबद्दल आता लोकांच्या मध्ये शंका नाही. आणि म्हणून आजच्या सभेमध्ये आपण संकल्प करूया की ही पंचकृषी सुद्धा मशाल चिन्हाच्या बाजूनं राहील आणि आपला उमेदवार हा मोठ्या संख्येने निवडून येईल त्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. केवळ 2 मुद्दे मी आपल्या समोर ठेवणार आहे. ही निवडणूक काही कोणता व्यक्ती आपल्याला निवडायचा याची केवळ निवडणूक नाही. व्यक्ती निवडायचा आहेच चांगला व्यक्ती आपल्याला हवा आहेच पण त्याचबरोबर या देशामध्ये कुणाची सत्ता असेल हे ठरवणारी ही निवडणूक आहे. एका बाजूला आहेत नरेंद्र मोदी आणि त्यांची सगळी पलटण दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आणि आपण सगळी लढणारी माणसं आहोत. नरेंद्र मोदी साहेबांचं त्या सगळ्या कार्यकाळ आता आपण पाहतोय तो कार्यकाळ मी शेतकऱ्यांना आणि श्रमिकांना नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. हा जो माणूस आहे आणि या माणसाच्या मागे असणारी जी विचारसरणी आहे तिचं एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर नरेंद्र मोदी आरएसएस बीजेपी म्हणजे लबाड लोकांची एकजूट याच्यापेक्षा मला दुसरं वर्णन करता येणार नाही. तुम्ही म्हणाल डॉक्टर एवढ्या मोठ्या माणसावर तुम्ही आरोप करताय काही पुरावा देऊन जा काही सांगून जा हा माणूस लबाड आहे हा फसवतो याची लोक फसवतात लांबचं उदाहरण देण्याची मला काही गरज वाटत नाही. परवा परवाचं उदाहरण देऊन मी खाली बसणार आहे. आज आपण प्रत्येकाच्या शेतामध्ये गेले की आपल्याला आपली आई आपला बाप हा कांदा काढताना तो कांदा गोळा करून त्याच्या थप्प्या मारताना आणि कांदा तापून जाऊ नये म्हणून त्याच्यावर कांद्याची पाट टाकून त्याला चांगला भाव कसा मिळेल याच्या विवंचनेत रस्त्यावर आणि शेतामध्ये बसलेला दिसतोय. आपण मागणी करतोय सातत्यानं की कांद्याची निर्यात चालू झाली पाहिजे. 3 सीझनभर कांद्याचे रेट पाडण्यात आलेले आहेत हेतुता पाडण्यात आलेले आहेत. मोठाली आंदोलनं महाराष्ट्रामध्ये झाली जबरदस्त मोर्चे निघाले आंदोलन निघाले आमचं तर लॉंग मार्च दिंडेरीवरून वाशीपर्यंत आम्ही घेऊन गेलो आणि कांद्याला भाव द्या याच्यासाठी आपण मागणी केली. सगळा नाशिकचा पट्टा नगरचा पट्टा पुण्याचा पट्टा कांद्याची निर्यात ही खुली करा याच्यासाठी आपण संघर्षात उतरलो. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी
ची निर्यात उठली पाहिजे म्हणून कंठ फोडला, डोळ्यात पाणी आणलं, वळवळ टाळ फोडला. परंतु नरेंद्र मोदीला त्याच्यामध्ये निर्णय घ्यावासा वाटला नाही. परंतु परवा परवा बातमी आले, अत्यंत कमी उत्पादन गुजरातमध्ये पांढऱ्या कांद्याचं होतं, महाराष्ट्रामध्ये 105 लाख टनाचं उत्पन्न या एका सीझन मध्ये होणार आहे. अत्यंत थोडं उत्पादन ज्या गुजरातमध्ये होतं आम्ही मागतोय त्यावेळी निर्यात उठली नाही, आम्ही संघर्ष केला त्यावेळी निर्यात उठली नाही. परवा परवा मात्र गुजरातच्या शेतकऱ्यांनी मागणी केली, 21 जागा धोक्यात येतील आणि शेतकऱ्यांचा वाईट परिणाम गुजरातमध्ये होईल हे लक्षात आलं. घाई घाईने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली गेली. आम्ही मेले आईचं दूध पिलेलं नव्हतो, लक्षात आल्या या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची पोरं परत रणांगणात उतरली. असू द्या निवडणुका, पण तुमचा भेद पाहू म्हणून उतरले. आणि गुजरातला एक न्याय आणि महाराष्ट्राला तुम्ही दुसरा न्याय देता हे खपवून घेणार नाही म्हणून संघर्ष चालू झाला. वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया जिथे जिथे आवाज उठवता येईल आपण सगळ्यांनी आवाज उठवला. लवाड लोक आहेत हे सांगण्यासाठी मी मानतोय. दुसऱ्याच दिवशी सकाळी 6 वाजता मला फोन, टीव्ही चॅनलवर दुसऱ्या बाजूला दरेकर साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ट्विट केले, म्हणाले की आता फक्त गुजरातचा नाही सगळ्या देशाच्या कांद्याची निर्यात बंदी उठवतो. मी म्हटलं जरा गडबड दिसते, मी जरा मोजून मापूनच टीव्हीवर बोललो. साधारण 10:30 वाजता मी दवाखान्यात आल्यावर काही वेबसाईट चाळून पाहिल्या, म्हटलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं ट्विट आहे, खोटं कसं असू शकतं? निर्यात बंदी उठली गुजरातच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा शेतकरी नाराज होऊ नये म्हणून कदाचित सद्बुद्धी सुटलेली दिसते. परंतु शेतकऱ्यांचे आपण पोर आहोत, या लवाड लोकांचं जेवण आमंत्रण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही हे आपल्याला कळून चुकलंय. वेबसाईट काढून पाहिले, नोटिफिकेशन कुठेच नाही. सांगितलंय 99,150 टन कांदा आम्ही बाहेर पाठवतोय, म्हटलं आकडा आला कुठून, कोणता फर्जी स्वप्नात आला? मग तांबे साहेब जरा माहिती काढायला सुरुवात केली, 10 मिनिटात लक्षात आलं गुजरातचा पांढरा कांदा बाहेर पाठवला, त्याच्यानंतर 1 किलो सुद्धा कांद्याला नवी परवानगी दिलेली नव्हती. काय केलं फडणवीस साहेबांनी? वर्षभरामध्ये ज्या ज्यावेळी आपण आंदोलन केले त्या त्यावेळी सबंध वर्षभरात जी परवानगी दिली होती त्याची सगळी बेरीज केली. मे मध्ये, मार्च मध्ये, जानेवारी मध्ये जो जो कांदा बाहेर पाठवायला परवानगी दिली त्याची सगळी बेरीज केली, ती बेरीज बरोबर भरली 99,150 टन. आणि ट्विट करून सांगितलं गुजरातचं नाही तुमचाच आम्ही बाहेर पाठवतो. अरे लवाडानो, लाजा तुम्हाला वाटल्या पाहिजेत इतकी तद्दन अशा प्रकारचं खोटेपणा. परवा परत एक बातमी आली, काल परत टीव्हीवाले सकाळी फोन, डॉक्टर कांद्याची निर्यात बंदी होती तुमची प्रतिक्रिया? म्हटलं लवाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. परत तपासून पाहिलं काय केलं काल, काल म्हटले कांदा पाठवून देतो बाहेर. म्हटलं बरं झालं कांदा जाईल 2 पैसे येतील. मग नंतर पुढची बातमी होती, कांदा पाठवतो परंतु किमान निर्यात मूल्य हे $550 ठेवणार आणि 40% निर्यात कर देणार. त्यांना वाटतं शेतकऱ्याची पोरे ते कशाला अभ्यास करताय. बरं त्यांचे जे समर्थक आहे, परवा एक सभा झाली त्यांच्या सहित, ते इतके अंधभक्त झाले. तर नरेंद्र मोदी साहेब म्हणाले बैल गाभण, हे म्हणतील 9वा महिना लागलेला आहे. हे जर नरेंद्र मोदी साहेब म्हटले की आपल्याला आता चहा करायचा आहे, बैल गोळा, हे चरे घेऊन पळतील. इतक्या गिंडोक लोकांची फौज यांच्याकडे आहे, त्यामुळे तपासून पाहत नाही. आकडेवारी जुळवली, $550 किमान निर्यात मूल्य आणि 40% कर लागू केला तर आपला कांदा पडतो 46 रुपये किलो. 46 रुपये किलो वाहतुकीचा खर्च ऍड केला तर परदेशात जाईपर्यंत आपला कांदा भरतो 70 रुपये किलो. आपल्याकडून घेणार 20 रुपये आला. आणि अट काय टाकली आहे, निर्यात करायचा असेल तर कांदा 70 रुपयाच्या खाली निर्यात करायचा नाही. ज्या देशात कांदा पाठवायचा त्या देशात कांद्याचे भाव आज आहे 40 रुपये, 30 रुपये. आपला 70 रुपयाचा कांदा नरेंद्र मोदी साहेब तुझा नाना किती विकत घेणार आहे का? हा शेतकऱ्यांच्या पोरांकडून माझा त्यांना सवाल आहे. मित्रांनो, तद्दन लवाडी
तत्तल खोटेपणा. अरे कोविड बद्दल आणि लसी बद्दल काय लबाडी चालू आहे. माझे एक डॉक्टर मित्र आहे, मोठे आमदार बिमदार झाले, ते सुद्धा कालच्या सभेत काय काय बोलत होते. निवडणुका झाल्यावर त्यांना चहा प्यायला मी बोलवणार आहे आणि नजरेला नजर मिळवून त्यांनी मला मी विचारणार आहे की तुम्ही जे काल बोलले कोविडच्या बद्दल ते खरं बोलले की निवडणुकीत खोटं बोलले. वाहन नाही पण काय लागतो, गुण लागतो. परवा परवा पर्यंत हरिश्चंद्र नगरीचा राजा त्याची शपथ घेणारी माणसं पण वाहन नाही पण गुण लागल्यामुळे खोटं बोलू लागतात. याचं वाईट या चौकामध्ये वाटल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, या लबाड लोकांना धडा शिकवण्यासाठी या निवडणुकीमध्ये आपल्याला निर्णय करायचा. त्यांना मत म्हणजे शेतकरी विरोधी असणाऱ्या लोकांना मत आहे. कांद्याचे भाव पाडणाऱ्यांना मत आहे, दुधाचे भाव पाडणाऱ्यांना मत आहे. आमचे मित्र म्हणतात आम्हाला विकास करायचा. विकास म्हणजे काय? रस्ते करायचे. पुढे रस्ता केला मागे लगेच खड्डे पडले पाहिजे. पुढे चांगले रस्ते झाले की मागे लगेच एक कॉन्ट्रॅक्ट निघालं पाहिजे. पुढे रस्ता झाला की 10% परत आपल्याला टक्केवारी गोळा होईल याची तरतूद झाली पाहिजे. याला म्हणायचं विकास. शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, पोराला नोकरी नाही. नोकरी नाही म्हणून पोराचं लग्न व्हायला तयार नाही. आई अत्यंत टेन्शन मध्ये, शेतकरी बाप टेन्शन मध्ये, त्याच्या कोणत्याच शेतीमालाला भाव नाही. आणि यांना विकास काय करायचा आहे? शेतीमालाचे भाव पाडायचे, त्याला खड्ड्यात घालायचं आणि कमिशन मिळेल अशा प्रकारे रस्ता करून दाखवायचा, त्याला विकास म्हणायचा. आमच्यासाठी तेवढंच करणं म्हणजे विकास नाही आणि म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे. मित्रांनो, आदरणीय तांबे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचंय. या चौकात आपण बोलत आलेलो आहे, बोलत राहणार आहे, परंतु मला एकच विनंती आणि एकच आवाहन करायचं आहे. लवाड लोकांना, शेतकरी विरोधी लोकांना मतदान आपण करता कामा नये. या संबंध अकोल्यामध्ये तांबे साहेब आपले जेवढे आदिवासी बिगर आदिवासी मतदार आहे त्याच्यापेक्षा त्याच्या इतकेच कदाचित आदिवासी सुद्धा आमदार मतदार या सगळ्या मतदारसंघामध्ये आहे. आज आमचे मित्र दोन मित्र आहेत. राजूरला माझे 3 मित्र आहेत. खरं तर विनय सावंत जोडला तर 3 मित्र आहेत. त्यातले विनय सावंत जरा आपल्या बाजूचे आहेत, पण माझे 2 सख्खे मित्र आज भलत्याच लोकांच्या बाजूचे आहेत. आणि ते कोणाच्या बाजूचे आहेत? ते अशा लोकांच्या बाजूचे आहेत. आज ते अशा लोकांना मत मागतायत, तळपडे साहेब, ज्यांनी आयुष्यभर आदिवासींना कधीही आदिवासी म्हटलं नाही. आदिवासींना आजपर्यंत जे वनवासी म्हणत राहिले त्या लोकांना माझे हे 2 मित्र मतदान मागत आहेत. माझी आई मेरा जिजी इथं आहे. जिजी आणि माझी आजी, एखादं जर लेकरू असेल ते लेकरूचं जर आई वारली असेल, बाप वारला असेल, त्याला कोणी सांभाळायला नसेल, त्याचं चेहरा बारीक झाला असेल, तर माझी आजी म्हणते म्हणायची की दादा त्याच्याशी नीट वाढ, ते वनवाशाचं लेकरू आहे. वनवाशी कोणाला म्हणतो आपण? कोणाला म्हणतो? जे एक प्रकारे अत्यंत अडचणीत आहे, जो मालक नाही, ज्याच्यावर काही अधिकार नाही. या देशाचा आदिवासी हा मूळ निवासी आहे, इथला मूळ मालक आहे. त्या आदिवासींना जे आयुष्यभर वनवासी म्हणून शिवाय राहत देत राहिले त्यांच्या मागे तुमच्या टिंपाट अशा आमदारकीसाठी तुम्ही जर उभं राहत असाल तर आदिवासींबरोबर ही गद्दारी आहे. हे सुद्धा मला या चौकात अमितराव सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्यांना, शेतकऱ्यांना प्रताडित करणाऱ्यांना, आपली लूट करणाऱ्यांना, आपल्या युवकांचा रोजगार हिसकावून घेणाऱ्यांना मतदान करणं, त्या बाजूनं उभं राहणं याच्यापेक्षा दुसरं मोठं पाप मला वाटत नाही. मला खात्री आहे नेत्यांना जाऊ द्या तिकडं, ज्यांचा आपल्या बरोबर राहील. शेतकरी आदिवासी एकजूट करतील. शेवटचा एका वाक्यातला मुद्दा मांडतो. संविधान धोक्यात आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी ते दिलं. परवा मी आलो, मला कार्यक्रमाला इथे बोलवलं, इथे पदस्पर्श झाला. स्वतः आंबेडकर साहेब या कोतुळच्या भूमीमध्ये आले आणि त्यांनी पाजेवरून बैलगाडी त्याच्यावर बास टाकून त्यांची मिरवणूक निघाली. त्या गोष्टीला आज अनेक वर्ष झाले. परवा त्यांचा कार्यक्रम झाला, मी त्या कार्यक्रमामध्ये सामील झालो. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ती घटना रोज बदलण्याचं षड्यंत्र सुरू आहे. ती घटना नेस्तनाबूत करण्याचं षड्यंत्र सुरू आहे. ती घटना राहणार नाही. अमितराव, मी सांगून जातो या चौकात, जर नरेंद्र मोदी परत आले तर आदिवासींचं
आणि दलितांचं रिझर्वेशन सुद्धा हे हरामखोर जागेवर ठेवणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आंबेडकर जनता जी शिकलेली आहे, समज असणारी आहे, बौद्धिक पातळीवर पुस्तकांमधून ज्ञान प्राप्त केलेली मंडळी आहे, वैचारिक अशी मंडळी आहे. मला खात्री आहे की कोणताच आंबेडकरी माणूस ज्याने अभ्यास केलाय, ज्याने चर्चा केली आहे, ज्याचं बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम आहे, ज्याचं संविधानावर प्रेम आहे, ज्याचं घटनेवर प्रेम आहे, त्याचा आत्मा ज्वलत आहे, तो ज्यावेळी मतदान यंत्राच्या समोर उभा राहील त्यावेळी चुकून सुद्धा घटना उद्ध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदीच्या बाजूला तो कधीही मतदान करणार नाही. त्याला ताकद देणारं मतदान आमची आंबेडकरी जनता करणार नाही. मला खात्री आहे या तालुक्यातील शेतकरी, आदिवासी, दलित आणि मुस्लिम यांची एकजूट होईल आणि मशाल चिन्हावर बाबासाहेब आंबेडकरांचा अभूतपूर्व असा लेख देऊन विजय केला जाईल. मी गाडीतून उतरलो आणि काही मित्र आपल्याच ब्राह्मणवाड्याचे जवळ आले. इथपर्यंत सभेपर्यंत मला मार्ग दाखवत होते. मी म्हटलं काय चाललंय, काय कामं चालली शेतीत. बहुतांश आपले सर्वजण सहमत असाल की या पट्ट्यामध्ये कांद्याचं पीक आणि दूध हे दोन मुख्य पीक आहेत. कांद्याच्या बाबतची काय परिस्थिती तीन हंगामभर आपण पाहतोय. 2 रुपये कांद्याला जास्त मिळायला लागले की लगेच मोदी साहेबांचं सरकार हस्तक्षेप करतं, निर्यात बंदी लागत, कर लागत आणि कांद्याचे भाव कसे पडतील याची तजवीज करत. 3 सीझनभर आपण पाहतोय की प्रत्येक वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गाडण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. परवा त्यांच्या लक्षात आलं की आता हे कांदा उत्पादक शेतकरी आपल्या विरोधात जात आहेत, मग काय केलं पाहिजे. गुजरातच्या कांदा उत्पादकांना लाभ मिळावा म्हणून तिथला पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी त्यांनी दिली, महाराष्ट्रात मात्र दिली नाही. मग महाराष्ट्रात कांदा उत्पादक पट्ट्यातला शेतकरी विरोधात जाईल असं म्हटल्या आता काल नवी परवानगी ही निर्यातीची दिली, सांगितलं निर्यात बंदी उठलेली आहे. त्यांना वाटतंय की आपण लोकांना उल्लू बनवलं की लोक उल्लू बनतात. ते म्हटले बैल गाभण आहे की त्यांचे समर्थक लगेच 13वा महिना म्हणून मोकळे होतात. तसं शेतकरी सुद्धा कांद्याची निर्यात बंदी उठली असं आपण म्हटलो की लगेच लोक मान्य करतात असे त्यांचा समज आहे. पण त्यांचं दुर्दैव आहे ज्यावेळी ही बातमी आली आपल्या काही पत्रकार मित्रांनी खोलात जाऊन पाहिलं काय समोर आलं. समोर आलं कांद्याची निर्यात बंदी उठवली हे खरं आहे, परंतु 2 अटी लावून दिल्या. काय अटी लावल्या, ते म्हटले कांद्याची निर्यात वाढवा, आता खुली केली आहे पाठवा कांदा, परंतु कांद्याची निर्यात करण्यासाठी किमान निर्यात मूल्य म्हणजे किती रुपयाच्या खाली कांदा पाठवायचा नाही त्याचा आकड्याची अट टाकली, $550 पेक्षा कमी रुपयानं तुम्हाला कांदा बाहेर पाठवता येणार नाही अशी अट टाकून दिली. आणखीन दुसऱ्या जोडीला अट काय टाकली, तर ते म्हणाले ही अट आहेच, परंतु कांदा जर बाहेर पाठवायचा असेल तर याच्या जोडीला 40% कर सुद्धा सरकारला भरावा लागेल. आम्ही जर आकडेवारी काढली या अटीमुळे काय परिणाम झाला हे काढलं, आपल्याकडून कांदा ते घेणार 20 रुपयाला आणि या अटींमुळे कांदा पाठवावा लागणार 64 रुपयाला. 64 रुपयाच्या खाली कांदा तुम्हाला पाठवता येणार नाही ही अट टाकली. वाहतुकीचा खर्च धरला तर त्याची बेरीज होते 70 रुपये प्रति किलो. मोदी साहेबांना मतं मागणारे आमचे विद्वान त्यांना मला जरा विचारू द्या, त्याचं क्रेडिट तुम्ही घेता, त्या विद्वान लोकांना मला विचारू द्या की अरे आमच्याकडून 20 रुपयाला कांदा घेता आणि अट टाकता की तुम्हाला निर्यातीला परवानगी देतो पण तुम्ही कांदा 70 रुपयानं जर निर्यात करणार असाल तर तुम्हाला परवानगी असेल. आम्ही जरा इतर देशामध्ये कांदा जातो तिथे कांदा किती रुपयाला मिळतो याची आकडेवारी काढली, वेगवेगळ्या अरब देशांमधली आकडेवारी काढली, तिथे त्यांच्या लोकांना आज कांदा मिळतोय 40 रुपयाने, 50 रुपयाने, 30 रुपयाने. हे अट टाकताय की कांदा तुम्हाला बाहेर पाठवायचा असेल तर तुम्हाला किमान निर्यात मूल्य आणि शुल्कानुसार पाठवावं लागेल 70 रुपयाला. मोदी साहेबांना मतं मागणाऱ्या शहाण्यांना मला विचारायचं आहे की
70 रुपयाला कांदा आपल्या तिथे जाणार असेल ती अट असेल, आपल्याकडून 20 रुपयाला घेतलेला कांदा ती अटीमुळे 70 रुपयाला जाणार असेल, तर 30 रुपयाला तिथे कांदा मिळत असताना आपला 70 रुपयाचा कांदा राजूरवाला भाऊ तुझा नाना किती आमचा विकत घेणार आहे का, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने आपण उपस्थित केला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. दुधाची काय परिस्थिती आहे भाऊ, काय परिस्थिती आहे? आपण अनेक वेळा ती आंदोलन केली आहे, गेल्या 3 वर्ष आपण सलग लढतो आहे. दुधाचा उत्पादन खर्च राऊरी विद्यापीठाने सांगितला 1 लिटर दूध तयार करायचं असेल तर 27 रुपये हा निव्वळ खर्च येतो, त्याच्यावर आपला नफा धरला तर 40 रुपयाच्या खाली 1 लिटर सुद्धा दूध खाल्लं परवडत नाही. परवा आम्हाला दर मिळायला लागला 35 रुपये 36 रुपये. हेच ते मोदी आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर करार केला आणि दुग्धजन्य पदार्थाची आयात खुली करून दिली. हेच ते मोदी आहेत ज्यांनी दुधाला 35 रुपये आपल्याला भाव मिळत होता, या करारामुळे तो भाव 25 रुपयावर आणणार आहे. आमच्या राजूरच्या मित्रांना जे वकिली करतात मोदीचे, त्यांना मला विचारायचं आहे की 35 रुपये दुधाचा भाव 25 रुपयावर आणणारा तुमचा हा कोणत्या प्रकारचा विकास आहे, कशा प्रकारच्या विकासाची तुम्ही बाता करताय? मित्रांनो, मला सर्व शेतकरी मित्रांना विनंती करायची आहे की शेतकऱ्याचं वाटवं करणारे जे जे कोणी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रस्थाने हे मोदी आहेत, भाजप आहे, आरएसएस आहे. मोदींना मत, आरएसएसला मत, म्हणजे शेतीमालाचे भाव पाडणाऱ्यांना मत आहे. मी आपल्याला विनंती करेल, शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती करेल. आमच्यातले काही लोक ते पागडून घेताय, पटकुरं घालताय आणि मोदी मोदी करत सुटताय. त्याला जरा जवळ घ्या, त्याला एकदा चहा पाजा, त्याला विचारा बाबा तुझ्या आईने बापाने तुला शिकवलं, तुझ्या नोकरीचं काय झालं? तू मोदीला मत मागतो बाबा रे, सगळीकडे लग्नाचे बार उडतायत, तुझं जरा बाकी सगळं बरोबर आहे, तू मोदीला मतदान करायला निघालाय, परंतु तुला तुला नोकरी नाही, शेतीमालाला भाव नाही, शेती तोट्यात गेली म्हणून तुला कुणी शेतकरी सुद्धा पोरगी द्यायला नाही, तू संडा गिंड फिरतोय, तुझं लग्नाचं वय निघून चाललंय आणि खुशाल मोदी मोदी करत सुटलाय, त्याने करून सोडून दिले, तुला कोणी द्यायला तयार नाही, तू कुठे निघाला? हा प्रश्न आज माझ्या तरुण मित्रांना मला विचारायचा. आमचे आदिवासी बांधव जे या तालुक्यातील मुख्य घटक आहेत, आमचे राजूरचे दोन्ही मित्र हे आदिवासींचे कैवारी आहेत, आदिवासींसाठी त्यांनी काही चांगलं काम केलंय त्याच्याबद्दल अमितराव आपल्याला त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. परंतु हेच मोदी आहे, हीच आरएसएस आहे, हीच भाजप आहे, तर हयात यांनी कधी आदिवासींना आदिवासी म्हटलं नाही, कधी आदिवासींना आदिवासी म्हटलं नाही. हे काय म्हणतायत तळपाडे साहेब आदिवासींना? वनवासी म्हणताय. आपण वनवासी कोणाला म्हणतो? कोणाला म्हणतो? या देशाचे जे मालक आहे, मूळ निवासी आहे, त्यांना आपण वनवासी म्हणत नाही. अरे तुमच्या टिंपाड ग्राम पंचायती त्या आमदारक्या आणि त्या पद वाचवण्यासाठी ज्या आदिवासींनी तुम्हाला मोठे केलं, लेकरासारखं जपलं, पद दिले, सत्ता दिले, त्यांना ज्या मोदीनं वनवासी म्हणून हिणवलं, शिव्या दिल्या, त्याचं फटकोरं घेऊन तुम्ही त्या मोदीला, आरएसएसला आणि भाजपला मत मागता. तुमच्यासारखी लाचारसारखी परिस्थिती आदिवासी कधी सहन करणार नाही. मित्रांनो, माझ्या त्या दोन्ही मित्रांना एकच म्हणणं आहे, तुम्ही जर खरोखर, आणि तेच म्हणता अमितराव, तुम्ही म्हणाले तेच म्हणता, मोठे साहेब म्हणायचे, मधुकर पिचर साहेब त्यांची वास्तव्य आठवता, ते म्हणायचे गावोगाव, त्यावेळी ते वेगळ्या विचाराचे होते, ते म्हणायचे जो माणूस आदिवासींना आदिवासी म्हणत नाही, वनवासी म्हणतो, त्या वनवासींना जो मत देतो तो आदिवासीच्या पोटचा नाही, असं माननीय मधुकर पिचड साहेब म्हणायचे. मला त्यांना तोच प्रश्न विचारायचा आहे की आता वनवासींना वनवासी म्हणणाऱ्यांना मत मागणारे नक्की कोणाच्या पोटचे आहे, याचा हिशोब आता पुढे काढायचा आणि हा प्रश्न आम्ही कोणाला विचारायचा? मित्रांनो, आमचे आंबेडकरी जनता जी आहे, अत्यंत क्रांतिकारक अशा प्रकारचा लढा वारसा त्यांना लाभलेला आहे. विचारी माणसं आहे, वैचारिक वारसा असणारी ही माणसं आहेत. आमच्या इतर समाजाच्या पोरांच्या दप्तरामध्ये जेवढी पुस्तकं सापडणार नाही, तेवढी पुस्तकं वाचणारी आणि वैचारिक परिपक्वता असणारी लोक आम्हाला आंबेडकरी चळवळीमध्ये दिसतात. लढाऊ अशा प्रकारची ही लोक आहेत. आज हे मोदी संविधान बर्बाद करायला निघाले,
आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, जी लोकशाही दिली, ती बर्बाद करायला निघालेले आहेत. आज आमच्यातले काही लोक म्हणतात ते नाही, ते तुमचं बरोबर आहे, परंतु आम्हाला विकास करायचा आहे. म्हटले विकास, विकास काय करायचा आहे म्हटले, ते म्हणले आम्हाला रस्ते करायचे आहेत. म्हटले मग रस्ते काय करायचे आहेत, कोट्यवधी रुपये आणायचे, त्याच्यात प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली, आणि त्यांचा पण होऊ द्याने आमचा पण होऊ द्या असा विकास त्यांना करायचा आहे. चांगलं आहे, करा रस्ते. आता आलो तुमच्या गावात, तांबे साहेब लोक सांगत होते ते एवढा एवढा रस्ता केलाय, काही कोटी रुपये मंजूर केलेत, आणि गेले 6 महिने एकाच रस्त्याचं काम चाललंय. चालू द्या विकास. प्रत्येक वेळा तोच नांगर, तोच नारळ आणि तोच रस्ता हंडे साहेब, तोच रस्ता. रस्ता करायचा आहे पण शेतीमालाला भाव द्यायचे नाही. रस्ता करायचा आहे, कांदा उत्पादकांना मात्र कामाचं दाम द्यायचं नाही. रस्ता करायचा आहे पण पोराला रोजगार द्यायचा नाही. रस्ता करायचा आहे पण आदिवासीला आदिवासी म्हणून सन्मान द्यायचा नाही. रस्ते करणाऱ्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही खरोखर तुमचं डोकं जर जागेवर असेल तर एकदा अंतर्मनाला विचारून बघा की तुमचे रस्ते करण्याच्या नादामध्ये संविधान जर जाणार असेल, लोकशाही संपणार असेल, घटना संपणार असेल, अरे रिझर्वेशन जागेवर राहणार नाही, रिझर्वेशन जागेवर राहणार नाही. या तालुक्याची आमदारकी राखीव आहे आणि आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळावं यासाठी राखीव जागांची तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे. ते संविधान जर जागेवर राहणार नसेल, आरक्षण जागेवर राहणार नसेल, तर तुमचे रस्ते कोणाच्या गळ्यात बांधून फिरायचं आहे हा सवाल मला राजूरच्या माझ्या मित्राला विचारायचा. आणि म्हणून मला विश्वास आहे की जी आंबेडकरी जनता आहे, वैचारिक लोक आहेत, ज्यावेळी मतदान यंत्राच्या समोर उभे राहतील, त्यांच्या अंतरात्मा त्यांना सांगेल की यावेळी अशाच उमेदवाराला मतदान ते करतील जो मोदींचा घटनेला विरोध करणाऱ्या मोदींचा पराजय करू शकेल. मला खात्री आहे आंबेडकरी जनता यावेळी मशाल चिन्हाच्या बाजूने उभे राहील. मला खात्री आहे शेतकरी आहे मशाल चिन्हाच्या बाजूने उभे राहतील. मला खात्री आहे आदिवासी आहे मशाल चिन्हाच्या बाजूने उभे राहतील. आणि मला खात्री आहे ज्या तरुण पोराचं लग्न व्हायला तयार नाही ते शेतकऱ्याचं पोरग पोटाची आण करून मशाल चिन्हासाठी रणांगणात उतरेल. आपल्या सर्वांना आवाहन करतो, आर पारची लढाई करू, जिंको. परत एकदा मोदींना हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे हा संदेश देण्यासाठी प्रचंड ताकदीनं लीड मशाल चिन्हाला देऊ. आपण ऐकून घेतलं, आपला आभार मानतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.